खडकलाट येथे कोरोना रोखण्यासाठी 144 कलम जारी. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवून प्रतिसाद. कोरोना रोगाची दुसरी लाट आल्यामुळे त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे तेव्हा खडकलाट तालुका चिक्कोडी येथील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने व पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांनी सुरक्षितता पाळून कोरोना महामारी रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करून जनजागृती करण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसापासून रात्री 9 पासून कर्फ्यू लागू असताना कोरोना प्रसार जास्त होत आहे त्यामुळे कर्नाटक शासनाच्या आदेशानुसार गुरुवार तारीख 22 पासून दिवसाही 144 कलम जारी करण्यात आले असून संचारबंदीचा आदेश आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतचे पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व कर्मचारी वर्गाने नागरिकांना कोरोना महामारीच्या रोगापासून वाचवण्यासाठी तोंडाला मास्क लावणे सोशल डिस्टन्स ठेवावे 144 कलमांतर्गत 4 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नये गर्दी करू नये औषध दुकाने व जीवनावश्यक सेवा वस्तू दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवावे तसेच येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन शुक्रवार वाहनात स्पीकरद्वारे केले आहे. या वाहनास येथील नागरिकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. शुक्रवार सकाळपासूनच येथील बसस्थानक परिसर मुख्य बाजारपेठ गावातील सर्व दुकानदारांनी आपले दुकाने बंद ठेवली होती. येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनीही गुरुवारी सायंकाळी नागरिकांना दुकाने बंद ठेवून मास्क घालावे व सोशल डिस्टन्स ठेवावे आणि त्या कायदेशीर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. प्रतियोबर ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮಾಸ್ಕ್ ಧರಿಸಬೇಕು, ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅನವಶ್ಯಕವಾಗಿ ತಿರುಗಾಡಬಾರದು. ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ 9 ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ಕರ್ಫ್ಯೂ ಇರುತ್ತೆ. ಮಾಸ್ಕ್ ವಾಪರಣೆ ಬಂಧನಕಾರಕ ಅಸೂನ್ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರ ರಾಖೂನ್ ಆಪಲ ಜವಳ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರಾಲ ಭೇಟ ದೇವು कोविड लस करून घ्यावे व कोरोना महामारी रोखण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती. त्यानुसार शुक्रवारी येथील बसस्थानक मुख्य बाजारपेठेतील व गावातील दुकाने बंद असल्यामुळे लॉकडाऊन सदृश परिस्थिती होती. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर झालेले असताना शासनाने गुरुवारी मध्यानानंतर अचानकपणे हा नियम लागू केल्यामुळे सामान्य वर्ग व दुकानदारांना हा नियम पाळणे भाग पडले आहे. मात्र दुकानदारांनी व नागरिकांनी कोरोना रोगाच्या धास्तीमुळे आपले नुकसान सहन करीत वरील नियमांचे पालन करून प्रतिसाद देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.